तर पुण्यातल्या मराठा आरक्षण आंदोलनातल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी एकशे पंच्याऐंशी जणांना ताब्यात घेतलं आहे चांदणी चौक दगडफेक प्रकरणी त्र्याऐंशी जण जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड प्रकरणामध्ये पाच महिलांसह शहात्तर जण तर डेक्कनमध्ये रास्ता रोको करणाऱ्या एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे गार्डन तसंच कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं कालच्या आंदोलनादरम्यान पुण्यामध्ये सात पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत आंदोलनकर्त्यांपैकी एक मुलगी किरकोळ जखमी आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा कक्षाचं नुकसान झालंय एस टी तसाच पीएमपीएल बंद ठेवावी लागल्यामुळे सुमारे एक कोटी पंच्याहत्तर लाखांचं नुकसान झालंय